नमस्कार, मी नम्रता। इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी, पाहूया शहरातील सविस्तर वृत्त न्यूज रिपोर्ट मध्ये। विजयसिंह नावाच्या तरुणाची वडाळा टीटी नगर येथे हत्या करण्यात आली असून पोलीस स्टेशनमध्ये थर्ड डिग्री टॉर्चर झाल्याचा आरोप करण्यात आला असून एक API आणि एक SP तसेच 3 कॉन्स्टेबल निलंबित झाले आहेत। सोमवारी रात्री विजय आपल्या बाईकवरून जाताना बाईक लाईट युवक युवतीवर पडली, यावरून दोघांच्यात बरीच मारपीट सुरू झाली। पोलिसांनी सगळ्यांना पोलीस ठाण्यात आणले, युवतीला घरी पाठवून विजयला लॉकअपमध्ये मारपीट केली गेली। तेथे त्याची हालत गंभीर झाली। विजयचे आईवडील तेथे पोहोचले, पुढील उपचारासाठी पोलिसांनी गाडी न दिल्याने त्याचा मृत्यू झाला अशी तक्रार त्याच्या आईने केली असून मुंबई पोलिसांविरुद्ध लोकांनी निदर्शने केली आहेत। तसेच विजयसिंह याच्या मृत्यूचा निषेध नोंदवण्यासाठी कल्याण पूर्व येथे 1 नोव्हेंबर रोजी कॅन्डल मार्च काढण्यात आला। त्यावेळी कल्याण पूर्व रिक्षा स्टँड, काटेमानवली नाका, तिसगाव, चक्की नाका येथील शोकाकुल कल्याण पूर्व रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, द इंडियन टीव्ही न्यूज। तर या होत्या इंडियन टीव्ही न्यूज। तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। 9320420420। नमस्कार।